जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हॅलो सर, तुम्हाला कधी वाटलं ना असं पुस्तक लिहावं असं? सर मला चंद्रावर जावं असं वाटतं, पण ते शक्य असतं का आपल्याला? तसंच हे काहीच आहे, कळलं? तर हे होते विनोदवीर वैभव मांगले. मॅडम, एकत्र वातावरण बघून तुम्हाला कसं वाटतंय? मस्त जमून आली आहे मैफल. मानस अत्यंत चांगला कलाकार आहे, उत्तम ऑलराऊंडर. थँक्यू मॅम. इतके सगळे सेलिब्रिटीज, मीडिया, रेड कार्पेट आणि त्या सगळ्यामध्ये असे आपण बिनधास्त वावरतोय, हे भारी आहे. सर कसं वाटतंय आज इथे येऊन? खूप मस्त वाटलं. एका तरुण उमद्या कवीच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि मला खात्री आहे, मनापासून वाटतं की मानस पुढे जाऊन खूप नाव कमवेल. थँक्यू, थँक्यू. तर हे होते उमेश कामत, आपले लाडके उमेश कामत. खूप खूप भारी प्रोग्राम अरेंज केला. केवढं सॉलिड आहे ना, खूपच भारी आहे. केवढं भारी आहे असं ते खूप भारी आहे म्हणते. पण नाही यार, डिसाइडेड. काय आता? माझ्या कवितांचा बुक लॉन्च पण असंच करायचं आपण. डिसाइड. तुझ्या कवितांचं बुक लॉन्च? ऑफकोर्स. हे तुला माहिती आहे ना त्यासाठी कविता यावी लागते, माहिती आहे ना? समीर, काय होतंय तुला? उलटी उलटी होते. काय 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 होतंय? इकडे बाथरूम बाथरूम बाथरूम. काय 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 झालं? मला झाली. काय झाली? तान्या मला कविता झाली. कविता झाली नाही रे, कविता येते. हा मग मला कविता आली. आता नाही समीर, हा बर ठीक आहे. तान्या यार, अरे अरे ऐका ऐका, बेबी दोन मिनिटं लागतील फक्त, दोन. ऐका बोल बोल. येस ऐका. हा बोल. एक पक्षी इथेच आणि मग आपण सुरूच करू. एक पक्षी पोहत आला. एक मिनिट हा. एक पक्षी पोहत आला, धावत येऊन मला म्हणाला, समीर तू आहेस कवी, मला पण आवडते एक छावी. ऐका ऐका, मला पण आवडते एक छावी, उद्या जाणार आहे मी तिच्या गावी.